पिकाच्या फोडाप्रमाणे ज्याला मी सांभाळलं तो आज माझ्या आजाराला कंटाळला. एक एक शब्द म्हातारीच्या काळजाला धाड 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 आपटत होता, पण म्हातारी फक्त जड अंत करणानं गप्प उभी राहून ऐकत होती. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, हे बघ, तुमच्या दोघींचे सारखे भांडणही होत असतात, यावरती मी एक उपाय शोधलाय. आपण आईला वृद्धा आश्रमात टाकू. हे शब्द ऐकताच म्हातारीच्या काळजात खंजीर खुपसावा असा शब्दांचा वारा म्हातारीला बसला. म्हातारी धाडकन जमिनीवरती कोसळली, अंगावरती डोंगर कोसळल्यासारखी म्हातारी खाली बसली. आपला हुंदका आवरत आवरत म्हातारी कान एकवटून ऐकू लागली. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, म्हातारी जर म्हणत असेल पैशा पाण्याची व्यवस्था, तर तीही तिची व्यवस्था आपण तिकडे करून देऊ. म्हातारी म्हणत असेल मला नातवाची आठवण येते, तर तीही तिची इच्छा कधी मधी आपण पूर्ण करत जाऊ, पण आईला आपण वृद्ध आश्रमात टाकू. यावर तुझं काय मत आहे? म्हातारीला माहिती होत आता सून बोलली की मी नक्की वृद्ध आश्रमात जाणार, पण सुननं जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून सासूच्या डोळ्यातून पाणी आलं. काय उत्तर दिलं तिनं? तिनं मोठ्या आवाजात सांगितलं, आई वृद्ध आश्रमात जाणार नाही म्हणजे नाही. मग तिला गावाकडे कोण सांभाळणार? तिला भाकरीत आपण कोण घाऊ घालणार? तिला दवाखान्यात कोण नेणार? नाही, आई गावाकडेही जाणार नाही, आई वृद्ध आश्रमातही जाणार नाही, आई इथेच राहणार, आपल्या सोबतच राहणार, आणि आई माझ्याच हातच्या भाकरी खाणार. पाहिजे तर मी नाही जॉब करणार, घरीच मुलांची ट्युशन घेईल, यामुळे आईकडेही लक्ष देता येईल. जशी तुमची आई आहे तशी माझी ती आईच आहे ना. पैसा कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य बाकी आहे हो, पण त्या आईची माया कितीही कमवली तरी ती अपुरीच आहे. आठवा ते दिवस ज्या वेळेस तुमचा बाप मारला, तुमच्या आईनं एकटीनं तुम्हाला लहानच मोठ केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला सांभाळलं, कधी शेजारच्या काकूंकडेही तुम्हाला ठेवलं नाही का? कारण ती शेजारची व्यवस्थित लक्ष देणार नाही, आणि तुम्ही म्हणताय वृद्धाश्रम शक्यच नाही. अगं हे तू बोलतेस? हो मीच बोलते. मग असंच जर असेल तर तू का भांडते तिच्याशी? का भांडते म्हणजे माझी सासू आहे, मी माझ्या सासू बरोबर नको भांडू तर काय लोकांच्या सासवांबरोबर भांडू? माझा त्यांच्यावर अधिकार आहे, त्यांचाही माझ्यावर अधिकार आहे, त्याही माझ्यावर रागवणार आणि मी सुद्धा त्यांच्याकडे हट्ट करणार, कारण माझी ती सासू नाहीच, माझी ती आईच आहे. आणि आईकडे हट्ट करण्याचा माझा अधिकार आहे, आईसोबत भांडण्याचाही माझा अधिकार आहे. मी लाडाने भांडू शकते, पण याचा अर्थ तुम्ही जर वृद्ध आश्रम घेतलात तर मी घटस्फोट घेईन, पण वृद्ध आश्रम नाही. सुनेने रागा रागात दरवाजा उघडला, दारातच सासू बसलेली होती. सासू उठून उभी राहिली. सासून सुनेला पाहिलं, सुनेने सासूला पाहिलं, सासूने सुनेला पाहिलं, आणि सासूने सुनेला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, बेटी तुला ओळखलंच नाही ग, बेटी तुला ओळखलंच नाही. सुनेने ही सासूला घट्ट मिठी मारली,
दोघी ढस ढसा रडू लागली. सुनेचे आसू सासूच्या पाठीवरती पडत होते, सासूचे आसू सुनेच्या पाठीवरती पडत होते. सासू म्हणाली, देवा देवा, मुलगी नव्हती ना, मला खूप भांडली रे तुझ्याशी, पण देवा ही भाग्य लक्ष्मी दिल्यामुळे तुझे आभार तरी कसे मानू. सार्थक केलंस माझं आयुष्य देवा, सार्थक केलंस. असे विचार जर प्रत्येक सुनाचे आणि प्रत्येक सासूचे जर झाले, असे विचार प्रत्येक सुनाचे आणि प्रत्येक सासूचे जर झाले, तर आजच भारत महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही.